मी फिरोज मनियार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय संविधान जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा देणाऱ्या देशद्रोहींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माननीय तहसीलदार कंधार व पोलीस निरीक्षक कंधार यांना माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती वर्षाताई भोसीकर व कंधार येथील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे। दिनांक 8 ऑगस्ट 2018 रोज जंतरमंतर दिल्ली येथे देशद्रोही संविधान विरोधी समाजकंटकांनी भारताचा मानबिंदू देशाचा राष्ट्रीय ग्रंथ जाळून आरक्षण मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद घोषणा दिल्या। या प्रसंगी दिल्ली पोलीस उपस्थित असून फक्त बघण्याची त्यांची भूमिका, समाजकंटकाविरुद्ध कुठलीच कारवाई केली नाही, या घटनेचा त्रिविध धिक्कार करून संविधान जाळणाऱ्या देशद्रोहाविरुद्ध तक्रार आहोत। भारतीय संविधानामुळे महिलांना मानाचे स्थान मिळाले व पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले। आज समाजात स्त्री भारतीय संविधानामुळे सन्मानाने जगत आहे। हे भारतीय संविधान जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी सौभाग्यवती वर्षाताई भोसीकर व इतर जणांनी मागणी केली। या प्रसंगी मानसपुरीच्या सरपंच श्रीमती कुसुमबाई पाटील, हनुमंतराव पाभेटकर, प्राध्यापक सौभाग्यवती राजेश्री शिंदे, सौभाग्यवती विजया मंगनाळे, भादरपुरा ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती कल्पना हनुमंत पेटकर, शंकर गीते, किशोर आंबेकर यादींची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत, कंधार, नांदेड।